पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बासपावली पोलीस ठाणे हद्दीत जयस्वाल सेलिब्रेशन्स येथे राज्यघटनेची शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त समारोह घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तर यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत देखील उपस्थित होते. नागपूर पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शनाखाली बासपावली पोलीस स्टेशन या परिसरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121व्या जयंतीच्या निमित्तानं समारोह घेऊन सर्व समाजाला सोबत जोडण्याचं काम या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व राहिलं की जे जगाला मार्गदर्शन करणारं ठरलं आहे आणि त्यांनी भारताला सर्वात मोठी लोकशाही या ठिकाणी प्रदान केली जी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. अशा व्यक्तिमत्वाला अभिवादन करून या ठिकाणी एक कार्यक्रम बनवून त्याला ज्या पद्धतीनं साजेचं असं त्यांच्या विचारांचे फ्लॅग्स या ठिकाणी लावून प्रत्येक जणाजणाच्या मनामध्ये ते पोहोचवण्याचं काम पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार आणि त्यांचे सहकारी यांनी केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. आजच्या या शुभप्रसंगी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. मुद्दे त्यावेळी त्यांनी विचार करून त्यामध्ये नमूद केलेले त्याचेच पुढे आम्ही सगळे इथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यामध्ये आम्हाला मदत मिळत आहे आणि म्हणूनच आम्ही आज पोलीस अधिकारी कर्मचारी कडून येथे कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटनामध्ये जी आम्हाला अधिकार जनताचे जे अधिकार आहे आपले आणि आम्हाला जे राज्य देशासाठी जे दिलेले आमचे कर्तव्य आहे आणि इतर जे काही प्रिन्सिपल्स त्यामध्ये नमूद आहे आपण सर्वांनी जर पालन केले तर नक्कीच आम्ही देशाचे चांगले नागरिक आणखी चांगले नागरिक बनू शकतो. आज इथे या कार्यक्रमात माननीय पालकमंत्री महोदयांनी इथे उपस्थित राहून आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरवान्वित केलेले आहे त्याबद्दल मी आमचे पूर्ण शहर पोलीस दलाच्या वतीने त्यांचे हार्दिक धन्यवाद देतो आणि नक्कीच या संधी साधून आम्ही नक्कीच आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की नागपूर शहर पोलीस दल पूर्ण मेहनतीने आणि पारदर्शकरित्या शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही पूर्ण मेहनतीने आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत मेहनतीने ही कर्तव्य करत आहे. अशा प्रकारचे एक प्रोग्राम आता आज जास्ती इथे पोलीस अधिकारी कर्मचारी आहे परंतु आम्ही नेहमी कम्युनिटी पोलिसिंगच्या अनुषंगाने जनतासोबत संवाद साधण्याचे आमची ध्येय असतात आणि मागच्या काळात पण बरेचशी अशी कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती परंतु कोविडचे रेस्ट्रिक्शन असल्यामुळे ज्या प्रमाणात कम्युनिटी पोलिसिंग व्हायला पाहिजे होतं ते नक्कीच होणे शक्य नव्हतं. आता ती सगळी गाईडलाईन्स लिफ्ट झालेली आहे ते रेस्ट्रिक्शन्स लिफ्ट झालेली आहे आणि पुढचे काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान महिना सुरू आहे यामध्ये वेगवेगळे झोन्समध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात कम्युनिटी पोलिसिंगचे कार्यक्रम पण हाती घेणार आहे. त्यामध्ये आम्ही पालकमंत्री महोदयाला पण त्यामध्ये हजर राहण्याची विनंती करणारच आहे. परत आपला इथे जे काही अधिकारी कर्मचारी यांना गौरवान्वित करण्यात आलेली आहे त्यांना नक्कीच अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. सर मी आपल्याला सांगू इच्छितो की मधल्या काळात पाचपौळीमध्ये बरेचसे मुद्दे पाचपौळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बरेचसे तक्रार मुद्दे उपस्थित होत होता परंतु हे नवीन पीआय म्हणजे आता नवीन राहिलेली नाही परंतु पीआय म्हणजे आणि त्यांचे पूर्ण टीम ही अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी इथे केलेली आहे आणि जे फीडबॅक आम्हाला भेटत आहे आपल्याला नक्की फीडबॅक मिळत असतील कारण आपण या एरियाचे प्रतिनिधित्व करतात परंतु आमच्याकडे पण जे फीडबॅक आहे आता जनतामध्ये लोकांमध्ये पोलिसांबद्दल समाधान अत्यंत मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे त्याबद्दल मी पीआयई पाचपौळी श्री मेंढे आणि त्यांचे पूर्ण टीमचे पूर्ण अधिकारी सगळे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर त्यांचे योग्य मार्गदर्शन करणारे एसीपी आणि या एरियामध्ये जे आता 5-6 महिन्यापासून अत्यंत लोकप्रिय डीसीपी श्री गजानन राजवाणे यांनी पण अत्यंत चांगला मार्गदर्शन या भागात
जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।